आमच्या कुंडीत ओव्याचं झाड आलंय, त्यालाही छान ओव्याची अशी हिरवीगार पानं आलेत, त्याची मी आज भजी बनवणार आहे. भजी बनवण्यासाठी मी जे जे साहित्य घेतलं ते तुम्हाला सांगते. हिरवी मिरची घेतली आहे, आपल्याला तिखट जेवढं हवं असेल तेवढ्या मिरच्या घ्यायच्या. ज्यांना कमी तिखटाची भजी हवी असेल त्यांनी कमी मिरच्या घ्या, ज्यांना जास्त तिखट हवं असेल त्यांनी जास्त मिरच्या घ्या. लसूण घेतलं आहे, हिंग अर्धा चमचा घेतला आहे, बडीशेप एक चमचा घेतला आहे, पाव चमचा ओवा घेतला आहे, जिरा अर्धा चमचा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. आता हा सर्व मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. आता आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो असा छान बारीक वाटून घेतला आहे. आता आपण तो भजीच्या पिठामध्ये घालणार आहोत. भजीसाठी 2.5 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्यात मी भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाची पिठी घालत आहे. तांदळाच्या पिठीने भजी कुरकुरीत होतात. त्यानंतर जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकणार आहे. 2.5 वाट्याला पूर्ण 2 चमचे मसाला घालायचा, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ घालते, आपल्या आपल्या चवीनुसार मीठ टाकणे. ह्या पिठात मी सोडा अजिबात वापरत नाही आहे, विदाऊट सोड्याची मी भजी बनवत आहे. आणि जे मसाला आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतला आहे तो मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मसाला त्यात उतरतो. थोडं थोडं पाणी घालून असं भिजवायचं भजीचं पीठ. हातानेच भिजवायचं, चमच्याने भिजवायला गेला तर पूर्ण एकसारखं भिजवलं जाणार नाही, म्हणून शक्यतो हातानेच पीठ भिजवायचं. हे बघा, भजीचं पीठ इतपत पातळ भिजवलं बघितलं पाहिजे. हे बघा, असं चमच्यातून सहजतेने पडतं ते. आणि हे पीठ आता मी 5 मिनिट असंच झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत पाटीतली तेल गरम करायला ठेवते. हे बघा, आता आपलं हे तेल गरम झालं आहे. ह्या गरम तेलाचे 2 चमचे मी हे आपण भिजवलेल्या पिठात घालणार आहे. एवढं गरम झालं पाहिजे की ते पिठात टाकल्यावर असं चुरचुरलं गेलं पाहिजे. आणि भजीचं पीठ भिजून ही 5 मिनिट झालेले आहे. आता आपण भजी बनवायला घेऊया. ते बघा, असं छान बुडवून घ्यायचं आणि असं गरम गरम तेलात टाकायचं. तेल छान तापलेलं आहे म्हणून आता गॅस मी मीडियम केला आहे. मीडियम गॅसवर छान तळून घ्यायची भाजी. मीडियम गॅसवरच तळायची आहे, पलटून घ्यायची. आता ही भजी खूप छान लागतात, ओव्याच्या पानांची भजी. आणि पावसाळ्यात केल्यामुळे आणखीनच छान लागतात. तुम्ही अशी भजी अवश्य करून बघा. तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन येईल आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. बघा, आता भजीचा कलर थोडासा ब्राऊन झाला आहे. आता मी काढून घेणार. हा पूर्णपणे ब्राऊन होणार नाही, कारण आपण पूर्ण हिरवा मसाला यात वापरला आहे, लाल तिखट अजिबात वापरलेलं नाही, त्यामुळे त्याचा कलर थोडासा हिरवा आणि असं दिसणार पिवळसर. सोडा शरीरासाठी चांगला नाही, त्यामुळे मी अजिबात सोड्याचा वापर करत नाही. बघा, ही आपली ओव्याची भजी तयार झाली आहे. ही तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा. तुम्हाला टेस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आता सध्या तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.